जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवार जुन्नर या ठिकाणी सहकार मर्षी शिवाजीराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्या रविवारी अनावरण होते. त्यानिमित्त जुन्नर शहरामध्ये मार्केट कमिटीमध्ये मोठी लगबग पाहायला मिळाली. या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत असतानाच जुन्नर या ठिकाणच्या शिवछत्रपती कॉलेजमध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने स्पोर्ट्स हॉल उभारण्यात आला आहे. त्याचंही उद्घाटन उद्या शरद पवारांच्या हस्ते होत आहे. शरदचंद्रजी पवार साहेब प्रदीर्घ वेळानंतर जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी जुन्नर शहरामध्ये येत आहेत. त्यांच्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवजन्मभूमीमध्ये उपस्थित होत आहेत. मागील अनेक वर्षांपासून ह्या पुतळ्याचं अनावरण राहिलं होतं. काही तांत्रिक अडचणी या पुतळ्याच्या निमित्ताने उभ्या राहिल्या होत्या. त्या सगळ्या पूर्ण करून आता हा पुतळा मोकळा श्वास घेतोय. सहकार मर्षी शिवाजीराव काळे यांचं सहकार क्षेत्रात मोठं योगदान. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाजार समिती आणण्यामध्ये त्यांचं मोलाचं आणि मोठं योगदान. ह्या सहकार मर्षी शिवाजीराव काळे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण हा जुन्नर तालुक्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस. त्यानिमित्तानं जुन्नरच्या मार्केट कमिटीमध्ये मोठी लगबग आणि कार्यक्रमाची तयारी सुरू असलेली पाहायला मिळाली. हा पुतळा उद्या मोकळा श्वास घेतोय. स्वर्गीय शिवाजीराव काळे यांच्या पुतळ्याचं अनावरण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते उद्या होत आहे. या ठिकाणी नेमकी कशा पद्धतीने तयारी चालू आहे, काय लगबग आहे, पाहूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, जुन्नर. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक सभापती स्वर्गीय शिवाजीराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते होते. पाठीमाग आपण पाहतोय या ठिकाणी हा पुतळा उभारलेला आहे. गेले अनेक दिवस या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा व्हावा, हा पुतळा लोकार्पण व्हावा म्हणून अनेकांची मागणी होती. वेगवेगळी अडचणी येत होत्या. कधीकधी या कार्यक्रमासाठी जे मान्यवर हवे होते ते उपलब्ध होत नसावेत. कदाचित मधल्या काळामध्ये कोरोना होता. आता कुठेतरी या कार्यक्रमाला मुहूर्त मिळाला आहे आणि उद्या हाच तो स्वर्गीय शिवाजीराव काळे यांचा पूर्णाकृती पुतळा मोकळा श्वास घेणार आहे. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आणि त्यांचं संचालक मंडळ गेले महिनाभर याबाबतचं नियोजन करतंय. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते ह्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहे. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पणन मंत्री बाळासाहेब पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळावा देखील आयोजित केलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये लोक खूप अडचणीमध्ये आहेत आणि या सगळ्यांना शरदचंद्रजी पवारसाहेब काय संबोधन करतात हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या पुतळ्या संदर्भामध्ये काही मंडळींनी पुतळा उभारायला आमची हरकत नाही परंतु हा खर्च कुठून करतायत अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा या निमित्ताने निर्माण केले. परंतु ज्या माणसाने आपलं योगदान, आपलं आयुष्य सहकारासाठी वेचलं त्या स्वर्गीय शिवाजीराव काळे यांचा पुतळा जर आज अनावरण होतो आहे तर सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मेळाव्यासाठी मांडवसुद्धा घातलेला आहे. शेतकरी अधिक संख्येनं त्या ठिकाणी येऊ शकतात. सध्या कोरोनाचा काळ आहे. बाजार समिती योग्य प्रकारे नियोजन करणार आहे. शेतकरी बांधवांनो या लोकार्पण सोहळ्याला आपण जरूर या आणि शरदचंद्रजी पवार काय मार्गदर्शन करतात, शेती संदर्भामध्ये काय सूचना करतात हे सुद्धा आपण जरूर ऐका. सुरेश वाणी, विघ्नहर टाइम्स, जुन्नर.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.